उद्या दुपारी 3 वाजता होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा. उद्यापासून आचारसंहिता ही लागू होणार. आचारसंहिता लागण्याआधी मंत्रालयात कामं करून घेण्यासाठी रांगा. तर नागपूरमध्ये फडणवीसांच्या घरी सकाळपासूनच लोकांची गर्दी. प्रकृती कारणास्तव रावेरमधून लोकसभा लढवणार नाही. शरद पवारांच्या भेटीनंतर एकनाथ खडसे यांची माहिती. तर रोहिणी खडसे विधानसभेची तयारी करणार. निवडणूक रोखे कोणी कोणत्या पक्षाला आणि किती रकमेचे दिले ते जाहीर करा. सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश. स्टेट बँकेला देखील नोटीस जारी. निवडणूक रोख्यांची श्वेतपत्रिका आणावी. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. जाहीर केलेली यादी धक्कादायक असल्याचंही वक्तव्य. अमरावतीच्या जागेसाठी मोदी शहांनी आपली निवड केली असेल तर आनंदाची गोष्ट. खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया. तर भाजपाच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय. फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणांचं वक्तव्य. लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल फक्त एबीपी माझावर. अचूक अंदाज आणि विश्लेषण आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून फक्त एबीपी माझावर. महायुतीमध्ये 48 पैकी 42 जागांवर एकमत. उर्वरित 6 जागांवर आज चर्चा होणार. शिवसेनेची पहिली यादी येत्या 1 ते 2 दिवसात जाहीर होणार. काही खासदारांचं तिकीट कापणार. संजय शिरसाट यांची माहिती. महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईमध्ये बैठक. वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार. राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषद आमदार सुनावणी अपात्रतेसंदर्भातली पुढे ढकलली. आज कागदपत्र दाखल. आता 6 आठवड्यानंतर पुन्हा सुनावणी. वसंत मोरे यांच्याकडनं ठाकरे गटाची देखील चाचपणी. मुंबईतल्या सामना कार्यालयात घेतली संजय राऊत यांची भेट. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.